आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. इसरकजीच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि वडगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत देशी बनावटीचे सुमारे 60,000 मद्य आणि ते वाहतूक करणारी ओमनी गाडी असा 3,08,000 मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी महेश बाळासो पाटील जुने पारगाव वयश 30 याला अटक केली असून हातकणंगले तालुक्यातील वाठार ते वारणानगर या मार्गावरील तळसंदे इथे ही कारवाई करण्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे. वाठार ते वारणानगर या मार्गावरील तळसंदे इथं शिवनेरी हॉटेलसमोर देशी बनावटीचे मद्य अवैधरित्या विक्री करण्यासाठी ओमनी गाडी येणार असल्याची माहिती इसरगजीतील स्थानिक गुन्हे शाखेचे राजू पट्टनकुडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार वाठार पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून ओमनी आणि संशयित महेश पाटील याला ताब्यात घेतलं. ओमनी गाडीत देशी बनावटीचे मद्याचे 23 बॉक्स मिळून आले. सदरचा मद्यसाठा आणि ओमनी गाडी असा सुमारे 3,25,000 मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ताब्यात घेतलेल्या महेश पाटील यास वडगाव पोलिसांच्या स्वाधीन केल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांनी सांगितलं आहे. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक रणजित तिप्पे, अमोल माळी, राजू पट्टणकुडे, ज्ञानेश्वर बांगर, फिरोज बेग, अयुब गडकरी, वडगाव पोलीस ठाण्याचे नामदेव मोरे, संदीप गायकवाड, भरारी पथकातील आनंद गोडे, महादेव जाधव, अनिल शिंदे, प्रदीप दाभाडे, रजनीकांत वाघमारे आदी सहभागी झाले होते.